नमस्ते शिक्षक, पालक आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण इंग्लिश या सब्जेक्ट मधील मुन्नूज मॅथ्स हा धडा पाहणार आहोत. ही मुन्नू एक तुमच्या सारखीच 9 वर्षाची मुलगी आहे. तिच्या आईने तिला बाजारामध्ये काही सामान आणायला पाठवलेले आहे. तर यामध्ये तिला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सची नावे ओळखता यायला हवी आहेत. तिला तुम्ही या पाठाद्वारे मदत करायची आहे. तर या पाठामध्ये आपण मुन्नूला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स, त्याचप्रमाणे बेरीज, वजाबाकी या गोष्टींची माहिती करून देणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट म्हणजेच भाषा आणि साक्षरता विकास, तसेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच बौद्धिक विकास या क्षेत्रामधील हा धडा आहे. सोप्या भाषेमधले शब्द वाचता येणे, त्याची वाक्ये वाचता येणे, तसेच चित्र पाहून त्या चित्राचे नाव सांगता येणे आणि त्याचबरोबर अंक अक्षरामध्ये लिहिता येणे आणि त्याची बेरीज आणि वजाबाकी करता येणे या गोष्टी समाविष्ट आहेत. यामध्ये आपण थीम बेस्ड अप्रोच वापरलेला आहे, म्हणजेच मुन्नूची बाजारामधली सैर, तसेच मुन्नूच्या काकांनी तिला दिलेला बिस्किट पुडा तिने कोणाकोणाला वाटला, त्याची बेरीज, वजाबाकी, मुन्नू जेव्हा बाजारात जाते तेव्हा तिला फुले दिसतात, या फुलांचा काउंट ती कशा प्रकारे करते, या थीम आधारावर हा धडा आपण तयार केलेला आहे. चला तर हा धडा आपण शिकूया. धन्यवाद.